समाजमनाचा वेध आणि खडाव तालुक्यातील विक्रेते टेंबू योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपच्या दोन आजी-माजी आमदारांमध्ये मनोमिलन झाले. यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर यांनी विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना पुन्हा तुम्हीच आमदार होणार, आता तुम्ही निर्धास्त राहा, प्रचाराची धुरा आम्ही खांद्यावर घेऊन मताधिक्याने निवडून आणा असे आश्वासित केले. तर आमदार गोरे यांनी पाणी योजनांच्या पूर्ततेसाठी सर्वस्वपणाला लावण्याची घोषणा केली आहे. यावेळी कलेडोन गणाच्या पंचायत समिती सदस्य सोमेगा पुकळे, जिल्हा संपर्क प्रमुख सदाभाऊ खाडे, धनंजय चव्हाण आणि इतर मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमास आमदार सौभाग्यवती सोनिया गोरे, काँग्रेस नेते संजीव साळुंखे, भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, शिवाजीराव शिंदे, विलासराव देशमुख, टी आर गारळे, रामभाऊ देवकर, जीवनशेट पुकळे, रघुनाथ घाडगे, प्राध्यापक सदाशिव खाडे, हरिभाऊ जगदाळे, शरद पाटील, मानसिंग देशमुख, अजय साणप, दादासो पवार, जगन्नाथ देशमुख, रामचंद्र पवार, अनिल घाडगे, इंद्र देशमुख, दादा पाटील, दीपक बापू खताळ, नागेश सरगर, सोमनाथ माळी, चंद्रकांत घाडगे, राजेंद्र कनसे, देवानंद फडतरे, भाऊराव देशमुख, पवन देशमुख, विनोद देशमुख, सुरेश अण्णा देशमुख, राम देशमुख, महेंद्र खेरमोडे, महेश पाटील आदी उपस्थित होते. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, विखळे. बोर्ड लावला, पाणी आलं हे कम्प्लीट मी सांगून टाकलं. आता शंका आहे काय? शंका आतापर्यंत म्हणायचं आलंच नाही, आलंच नाही, आलंच नाही. आता बोर्ड लावून सांगतात आता पाणी आलंय. हा पाणी आलंय, 23-6 आदेशाने आले का 22-4 आदेशाने आले? पाणी आलंय ना. जर एवढा मोठा अधिकारी असताना डॉक्टर साहेब तत्वता मान्यता आणि अंतिम मान्यता ह्यातला फरक करत नसेल तर त्याचा मेंदू मिरजेत म्हणून तपसायला लागेल. तेव्हा बाकी सगळा विषय तो एवढं नुसतं बोललो असतो त्याच्यात, पण आता बोलायला भाग पाडलं म्हणून डॉक्टर साहेब मला नाही वाटत कधी असा विषय. दादा ठीक आहे, आता काम खूप छोटा आहे हो, कुठलं सचिव बिचिव काय नाही. या तालुक्यातल्या एका माणसाचं काम डॉक्टर साहेब सचिव असताना केलं दाखवलं ना, या तालुक्यातल्या तुम्ही पुढे बसलेल्या एका माणसाचं, एका माणसाचं सचिव असताना काम केलं दाखवलं ना, तरी चांगलं खाल्लं जाईल. मी अशा माणसांना समाजसेवेबद्दल बोलावून सांगावं, एक काम सांगावं. आणि मी तर 6 महिने बोंबलतोय कि बाबा अडीच वर्षात 1 रुपयाचं काम सांगा. आता मी पहिल्या परवा दिवशी 5 लाखावर होतो, आज तर मी 1 रुपयावर आहे. 1 रुपयाचं काम सांग की हे काम मी केलंय बस झालं. त्यामुळं पाण्याबिण्याचं काम करायची आपली क्षमता पात्रता नाही, आपण नावी लागू नका. पाणी आणायला मी सक्षम आहे, बाकी ठीक आहे. पुजायची इच्छा झाली, पुजायची इच्छा झाली तर एकदा डुबकी मार, माझं काय म्हणणं नाही. थांब जरा, भूमिपूजन होऊ दे, नाही तर मी अजून डॉक्टर साहेब स्टेजवरनं सांगतो, मी अजून 2-4 महिने थांबतो. काय का कबूल समजू का? तुम्हाला काय कबूल आहे का? कबूल तुझ्या दादा लागू नका, नाही तर ते अजून मी थांबतो. मी अनेकदा सांगितलंय, अनेकदा मी सांगत असतो, अजून 2-5 महिने थांबतो. असलं तर तुझ्या दम असत, माझी काय अडचण नाही. तर खुल्या मनानं सांग, पाणी जयकुमार गोरे आणतोय आणि ते मला मान्य एवढंच करा, बाकी नका काय करू. त्यामुळे चिंता करू नका, आपण आपली भूमिका घेऊन ताकदीनं काम करू. या भागात पाणी आणू, या भागातल्या जनतेला माझा शब्द आहे, या तुमच्या कामाचं भूमिपूजन झाल्याशिवाय, या टेंबूचं काम चालू झाल्याशिवाय पुढची निवडणूक लढणार नाही, हा जयकुमार गोरेचा शब्द आहे. एवढंच सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. हे कार्यक्रम टाकायला लागली आणि काय करणार माझा, आणि त्यामुळे झालं आमच्याकडनं थोडस. पण भाऊ, पुढच्या वेळी तुम्हीच आमदार आहे. हात वर करा माझ्या सदस्यांनी, पुढच्या वेळेचा मान मतदारसंघाचा आमदार द्यावं आणि मी पट्ट्या सगळी लढाई करणार. तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात जावा, कुठे जाय तिकडे तुम्ही येऊ नका. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.